साहेब, आपल्या जिल्ह्यामध्ये मनमाड येथे एक घटना समोर आली. बाल तस्करीचा तो प्रकार असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आला होता. त्यांनी जवळपास 59 लोक बाल मुलांना अटक केलेली आहे, म्हणजे त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्यासोबतचे 4 लोकांवर गुन्हा देखील दाखल केलाय. एकंदरीतच हे सर्व मुस्लिम समाजाची मुलं असल्याचं समोर येत आहे. बिहारमधून महाराष्ट्रात आणलं जात होतं. कसं बघतं या सगळ्या प्रकरणाकडे आणि काही कारवाईचे आदेश आपण दिले आहेत का? आत्ताच्या घडीला प्राथमिक पातळीवरची जी माहिती मिळालेली आहे, साधारणतः बिहारमधून 59 मुलं सांगलीकडे जात होती असं प्राथमिक पातळीवर माहिती आहे. रेल्वेमधूनच कोण नागरिकाने हे प्रशासनाला कळवलं आणि त्यानुसार रेल्वेच्या पोलीस विभागाने त्या 59 मुलांना त्या ठिकाणी मनमाडला ताब्यात घेतलेलं आहे. माझी माहिती आहे की आता रेल्वे पोलीस विभागाच्या वतीने त्याची चौकशी चालू आहे. त्या चौकशीतनं जे काही समोर येईल ते आपल्याला सगळ्यांना कळेल. एकंदरीतच या सगळं प्रकार आहे का किंवा या अनुषंगाने? मला वाटतं की आता त्याच्यावर डायरेक्ट भाष्य करणं थोडंसं घ्यायचं होईल. नेमकी ही 59 मुलं बिहारमधनं जी काही येत होती तर नेमकं ते कुठे जात होती, कशासाठी जात होती, कोणी त्यांना आणलं, पोलीस विभागाच्या चौकशीमध्ये या गोष्टी पुढे येतील आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर बोलणं उचित होईल. दादा, याला लागूनच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.